सर्वांना गुड इव्हनिंग. आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष. नवीन वर्षाची सुरुवात आहे मित्रांनो. भारतीय सौर वर्ष चैत्र शके 1946 आज सुरू होत आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षामध्ये आपणास खूप यश मिळो, सुख समृद्धी समाधान मिळो या शुभेच्छांसह आज आपण आपला पाठ सुरू करत आहोत. बघा, आपण मागील 2 तासांमध्ये आकलन या घटकांतर्गत उतारा आणि कविता यावर आधारित प्रश्न जे असतात त्या प्रश्नांचा अभ्यास आपण केलेला आहे. मित्रांनो, आपल्याला माहित आहे या घटकावर 3 आणि 3 6 प्रश्न विचारले जातात, म्हणजेच 12 गुण आपल्याला या घटकावर आहेत. आपल्याला माहित आहे उतारा कविता सुसंगत वाक्याचा परिच्छेद आणि संवाद हे 4 घटक आकलन या अंतर्गत येतात. आणि प्रश्नपत्रिकेमध्ये एकतर उतारा किंवा कविता, कविता किंवा सुसंगत वाक्याचा परिच्छेद, कविता किंवा संवाद, उतारा किंवा सुसंगत वाक्याचा परिच्छेद, उतारा किंवा संवाद किंवा सुसंगत वाक्याचा परिच्छेद किंवा संवाद असे 2 घटकावर प्रत्येकी 3 प्रश्न विचारतात. आणि त्या प्रश्नांचं स्वरूप कसं आहे हे पण आपण समजून घेतलेलं आहे. यावर कमीत कमी 3-3 प्रश्न विचारले जातात आणि 12 गुण त्यासाठी आहेत. 12 गुणांसाठी आपल्याला हा उतारा सोडवायचा आहे, कविता सोडवायची किंवा परिच्छेद सोडवायचा आहे. आता बघा, आपण पूर्वी उतारा आणि कविता वाचन हे 2 घटक घेतलेले आहेत. आज आपण घेतोय सुसंगत वाक्याचा परिच्छेद. मग आता सुसंगत कशाला म्हणायचं है ना? सुसंगत, सुसंगत बघा, सुसंगत. मग सुसंगत चा अर्थ आहे अर्थदृष्ट्या संबंध. अर्थदृष्ट्या संबंध असणारे जे वाक्य आहेत त्यांना सुसंगत वाक्य असं म्हणतात. आता बघा, हा परिच्छेद म्हटला याला पुन्हा परिच्छेद, आणि या परिच्छेदा अंतर्गत 3 प्रश्न. मग जे 3 प्रश्न आहेत 1, 2 आणि 3 या 3 प्रश्नांचा एकमेकांशी संबंध असतो. मग तो संबंध आपल्याला ओळखायचा आहे. मग संबंध कसं ओळखणार? 3 वाक्य एकासमोर एक ठेवलेले आहे. मग त्यांचा संबंध कुठेतरी एका शब्दात असतो. एका शब्दात म्हणजे बघा, याची उदाहरण आपण घेणार आहोत. त्या उदाहरणातून कसं आपल्याला अचूक उत्तर काढायचं ते आपण बघणार आहोत. बघा, आता ही वाक्य जी आहे, ही वाक्य एखादी घटना, एखादा प्रसंग, एखादा सणवाराविषयी माहिती किंवा एखाद्या वर्णनपर घटनेशी संबंधित असते किंवा प्रसंगाशी निगडित असते. मग हे प्रसंग कसे निर्माण होतात, घटना कशा निर्माण होतात, सण कोणत्या महिन्यात कसं असतं, त्या सणाची वैशिष्ट्ये, ही सणाची वैशिष्ट्ये सुद्धा तिथे सांगितलेली असतात. मित्रांनो, हा प्रश्न सोडवताना
वाक्य काळजीपूर्वक वाचायची. बघा आपण दरवेळी समजून घेतलेलं आहे काळजीपूर्वक वाचन. काळजीपूर्वक वाचन करायचं, त्यानंतर काही शब्दांचा एकमेकांशी संबंध असतो. हा जो संबंध आहे हा संबंध आपण समजून घ्यायचा. मुलं काय करतात, घाई करतात आणि घाई तिथे नुकसान होत. हे नुकसान होऊ नये म्हणून आपण हे सर्व वाक्य अतिशय काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे. आता बघा हे जे तीन परिच्छेद वाक्य येणार ही वाक्य, या वाक्यांना चार पर्याय असतात, पहिला दुसरा तिसरा आणि चौथा. आणि ह्या वाक्यांचा जो संबंध आहे हा पहिल्याचा तिसऱ्याशी असेल, दुसऱ्याचा तिसऱ्याशी असेल, किंवा तिन्ही वाक्य एकमेकांशी संबंधित असतात. तसे तिन्ही एकमेकांशी संबंधित आहेत पण ओळखताना आपल्याला कमीत कमी दोन वाक्यांमध्ये एक कुठेतरी क्लू ठेवलेला असतो. क्लू क्लू म्हणजे काय, क्लुप्ती. थोडक्यात तुम्ही त्याला कसं ओळखणार आहात हे, त्यासाठी आपल्याला जे पर्याय आहेत हे पर्याय पण अचूक वाचायचे. बरं, पर्याय फक्त एकाचेच वाचायचे नाही, प्रथमतः तुम्ही तीनही वाक्य वाचा. तीनही वाक्य वाचा, तिन्ही वाक्य वाचायचे, त्याचे चार पर्याय, प्रत्येक पर्याय तुम्ही वाचायचा आहे आणि पर्याय वाचून त्यांचा एकमेकांशी संबंध लावण्याचा प्रयत्न करायचा. आता बघा या प्रश्नांमध्ये तीन वाक्याचा परिच्छेद दिला जातो. आपण एक उदाहरण घेऊया. बघा परिच्छेद आपल्या नवनीतच्या पुस्तकातील आहे, तो परिच्छेद तुमच्या स्क्रीनवर आलेला असेल. आलाय का तुमच्या स्क्रीनवर? आलाय परिच्छेद आपल्या स्क्रीनवर? बघा त्यातला एक उदाहरण आपण आपल्या संपत्तीचा भाग, संपत्तीचा भाग टिंब टिंब वान करावा. आणि त्याला चार पर्याय दिलेले. पहिला, इच्छा नसताना. इच्छा नसताना. दुसरा पर्याय आहे स्वकष्टाने. स्वकष्टाने सॉरी इथे दान आहे बर का, दान दान करावं. त्यानंतर तिसरा आहे उदार हस्ते. उदार हस्ते. आणि चौथा पर्याय आहे विश्वासाने. आता बघा हे वाक्य मी वाचलं, आपण आपल्या संपत्तीचा भाग दान करावा. आपल्याला माहिती आपण आपल्या संपत्तीचा भाग इच्छा नसताना दान करावा, स्वकष्टाने दान करावा, उदार हस्ते दान करावा, विश्वासाने दान करावा. हे चारही पर्याय तिथे बसतात, परंतु कोणता पर्याय निवडायचा हे एका वाक्यावरून कळत नाही. म्हणून आपल्याला पुढचे दोन जे वाक्य आहेत ते पण बघायचे. बघा दुसरं आहे त्यामुळे गोर गरिबांना एक मिनिट, त्या गोर गरिबांच्या टिंब टिंब आपण पात्र ठरतो. बघा मित्रांनो आता हे वाक्य याचे चार पर्याय, याचे चार पर्याय बघा. अवहेलनेस, दुसरा पर्याय आहे कौतुकास, तिसरा पर्याय आहे यशास आणि चौथा पर्याय आहे आशीर्वादास. आशीर्वादास
आता त्यामुळे गोरगरिबांच्या टिंबटिंब आपण पात्र ठरतो. अवयला तुम्हाला माहितीये, कौतुक माहित आहे, यश माहित आहे, आशीर्वादच माहित आहे. परंतु या दोन वाक्यावरून सुद्धा आपल्याला अचूक उत्तर समजणार नाही. म्हणून आपल्याला तिसरं जे वाक्य आहे ते तिसरं वाक्य सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणतात ना मरावे परी कीर्ती रूपी आणि पुढे टिंबटिंब आणि पर्याय त्यात स्मरावे, दुसरा आहे उरावे, तिसरा पर्याय आहे जगावे, चौथा पर्याय आहे असावे. बघा मित्रांनो, हा परिच्छेद एक, याचे तीनही वाक्य तुम्ही अचूक वाचायचे आहे. बघा, आपण आपल्या संपत्तीचा भाग टिंबटिंब दान करावा, इच्छा नसताना स्वकष्टाने, उदार असते, विश्वासाने. दुसरं काय, त्यामुळे त्या गोरगरिबांच्या टिंबटिंब आपण पात्र ठरतो. अवहेलनेस, कौतुकास, यशास, आशीर्वादास. आणि तिसरा आहे तिसरं वाक्य म्हणतात ना मरावे परी कीर्ती रूपी टिंबटिंब. आता यांचा संबंध कुठे आहे पा? संपत्तीचा भाग दान करावा. मग आपण दान कसं केलं पाहिजे, म्हणजे गोरगरिबांचे आपण काय होऊ? आणि ही म्हण आपल्याला माहित आहे, मरावे परी कीर्ती रूपी काय आहे बरं, उरावे. हे आपल्याला माहितीये, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मग कीर्ती कधी निर्माण होईल, कस दान करायला हवं, ऐक नाही. मग दान करायचं असेल इच्छा नसताना निश्चित नाही, स्वकष्टाने बिलकुलच नाही, उदार असते हे होऊ शकत, विश्वासाने नाही. बघा, म्हणजे आपण आपल्या संपत्तीचा भाग उदार असते दान करावं, म्हणजे आपली कीर्ती वाढेल. कीर्ती वाढली म्हणजे कीर्ती रूपी उरणार आहोत. आता त्यामुळे त्या गोरगरिबांच्या आवडेल ना, म्हणजे नकारात्मक शब्द आहे हे पण नाही. कौतुकास पण बिलकुल नाही होणार. गोरगरीब कौतुक कशाला करतील तुमचं? गोरगरीब तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, म्हणजे यश सुद्धा नाही. बघा, आता हा झाला सुसंगत वाक्याचा परिचय. आपण आपल्या संपत्तीचा भाग उदार असते दान करावा, त्यामुळे त्या गोरगरिबांच्या आशीर्वादास आपण पात्र ठरतो. म्हणतात ना मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आणि हा झाला संपूर्ण तीनही वाक्यांचा सुसंगत वाक्याचा परिच्छेद. यावर आलेले तीन प्रश्न, आणि यात तुम्हाला किती गुण मिळतील? 6 गुण मिळतील. हे 6 गुण मिळवण्यासाठी मात्र तुम्हाला हे वाक्य काळजीपूर्वक वाचून त्यांचा एकमेकांशी संबंध लावायचा आहे. एकमेकांशी संबंध लावल्यानंतर आपल्याला अचूक उत्तर शोधायचं आहे. अचूक उत्तर शोधताना तुमची निर्णय क्षमता, त्यानंतर तुमचं कौशल्य, उत्तर निवडण्याची जी शोधकृती असते ती शोधकृती, आणि तुमचा एकूण अभ्यास किती आहे, अभ्यास, तो अभ्यास पण महत्वाचा आहे. कारण की आपल्याला माहित आहे या ठिकाणी आपण काय काय केलेलं आहे. बघ, आता स्क्रीनशॉट काढला असेल, पुसून टाक तुम्ही. बघा, या तीन वाक्यातून आपल्याला आपली निर्णय क्षमता, कौशल्य, शोधकृती, अभ्यास, जिज्ञासा, तुमचं शब्दसंपत्ती, त्यानंतर म्हणी,
वाक्प्रचार एकूणच तुमचा भाषेचा किती अभ्यास झालेला आहे या सर्व गोष्टी या ठिकाणी तपासल्या जातील किंवा त्याचा एक प्रत्यय येतो. एवढं जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही कोणताही प्रश्न चुकणार नाही. आता आपण काय करूया पुढचा परिच्छेद बघूया. लिहिण्यापेक्षा मी काय करतो तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे त्या स्क्रीनवर आपण बघूया. बघा परिच्छेद नवनीत मधला आहे. टिंब टिंबर ही समाजाला लागलेली कीड आहे. लागलेली कीड आहे. मित्रांनो याचे पर्याय दिलेले पा कनेक्ट कनेक्टिव्हिटी संपली. हॅलो आवाज हा आवाज येतो. आता बघा समाजाला लागलेली कीड पहिला आळस. बघा पर्याय एक आळस, दुसरं अज्ञान, तिसरं व्यसनाधीनता. व्यसनाधीनता आणि चौथा पर्याय आहे तो म्हणजे दारिद्र्य. बघा मित्रांनो कसं फसवतात आपल्याला. अज्ञान पण कीड आहे, व्यसनाधीनता पण कीड आहे, दारिद्र्य पण कीड आहे आणि आळस सुद्धा कीड आहे. आता यातून नेमकं पहिल्या वाक्यातून आपल्याला काही त्याचा बोध लागत नाही. त्यामुळं आपल्याला पुढचं जे वाक्य ते वाक्य बघा. आजची पिढी आजची तरुण पिढी सुद्धा त्याच्या टिंब टिंब गेली आहे. मित्रांनो याचे पर्याय घेऊन बघा. पुढे गेली आहे. दुसरा पर्याय आहे आहारी गेली आहे. तिसरा पर्याय आहे अज्ञानात गेलेली आहे. आणि चौथा पर्याय आहे आधारे गेली आहे. मित्रांनो बघा या दोन वाक्यावरून आपल्याला अचूक उत्तर समजणार नाही. मात्र ज्यावेळी आपण तिसरं वाक्य बघतोय बघा तिसऱ्या वाक्यात आहे काय म्हटलंय. यामुळे म्हणून टिंब 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 हीच खरी धनसंपदा. हे आपण ओळखले पाहिजे. मित्रांनो बघा खरी धनसंपदा त्याच्या टिंब टिंब गेली आहे. समाजाला लागलेली कीड आहे. आता आपण याचे पर्याय बघू. पर्याय बघितल्यानंतर आपल्याला ते समजेल. बघा आरोग्य, दुसरं आहे ज्ञान, तिसरं आहे संपत्ती, चौथा आहे कष्ट. बघा ज्यावेळी आपल्या समोर हे तीनही वाक्य आहेत, तीनही वाक्यांचे पर्याय आहेत, असा एखादा प्रश्न आपल्याला आल्यानंतर आपण काय करायचं. बघा तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारचा सुसंगत परिच्छेद वाचला तुम्ही काय करणार आहात, तर ते तीनही वाक्य वाचून घ्यायचे, त्या वाक्यांचे सर्व पर्याय वाचून घ्यायचे आणि हे सर्व पर्याय वाचल्यानंतर त्यामध्ये कुठेतरी एक क्लू दिलेला असतो. क्लू म्हणजे काय, एखादी क्लुप्ती असते, त्याचा एकमेकांशी संबंध असतो. मग आता समाजाला लागलेली कीड कोणती आहे, मग आरोग्य 100% नाही, ज्ञान 100% नाही, कीडच्या बाबतीत चालल्या, संपत्ती बिलकुल नाही, कष्ट नाही. बघा आळस
अज्ञान व्यसनाधीनता दारिद्र्य याच्यामध्ये व्यसनाधीनता याचा जो संबंध आहे याचा संबंध आरोग्याशी आहे बरोबर. त्यानंतर तरुण पिढी काय करते आहारी जाते व्यसनाधीनतेच्या आहारी जातात. त्यासाठी महत्वाची जी धनसंपदा आहे ती कोणती आहे आरोग्य. आरोग्य हीच खरी धनसंपदा. आपल्याला माहिती आहे मराठीत एक वचन आहे आरोग्य हीच खरी धनसंपदा. आणि हे ज्याला माहित आहे तो कधीही चुकणार नाही. आणि हे तीन प्रश्न तो अतिशय अचूक सोडवेल आणि अचूक सोडून त्याला ते 6 गुण 100% मिळणार आहेत. बघा याचा या पहिल्या वाक्याचा संबंध दुसरा तिसऱ्या या तिन्हीशी संबंध आहे. म्हणून आपल्याला असं म्हणता येतं अर्थदृष्ट्या संबंधित असलेली वाक्य म्हणजे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद होय. याचं जर तुम्ही स्क्रीनशॉट काढले असेल तर आपण पुढच्या सुसंगत परिच्छेदाकडे जाऊया. बघा पुढचा तुमच्या स्क्रीनवरच आहे स्क्रीनवरच बघूया आपण. माणसाच्या टिंबटिंब वाढलेल्या पहिले गरजा मालमत्ता क्षमता आणि इच्छा त्यांनी साधने मात्र टिंबटिंब आहेत. मग अमर्यादा आहेत खूपच आहेत मर्यादित आहेत आणि विपुल आहेत. त्यामुळे दोन्हींचा टिंबटिंब घालणे फारच गरजेचे आहे. बघा परत लिहितो मी वाक्य माणसाच्या टिंबटिंब वाढल्या आहेत. दुसरं पहिलं वाक्य झालं दुसरं वाक्य आणि साधने मात्र आणि साधने मात्र टिंब 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 आणि तिसरं जे वाक्य आहे त्यामुळे दोन्हींचा त्यामुळे दोन्हींचा टिंब टिंब घालणे फारच गरजेचे आहे. हे तीन वाक्य लिहिलेत या तीन वाक्यांचा जोपर्यंत आपण पर्याय लिहित नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं उत्तर सापडणार नाही. मग पर्याय महत्वाचे आहे पर्याय सुद्धा वाचले पाहिजे आपण ओके नाही पर्याय. मग माणसाच्या टिंबटिंब वाढलेले आहेत माणसाच्या काय वाढतात गरजा मालमत्ता तिसरा आहे क्षमता चौथा पर्याय इच्छा. बघा माणसाच्या गरजा वाढलेल्या आहेत मालमत्ता वाढलेल्या आहेत क्षमता वाढलेल्या आहेत इच्छा वाढलेल्या आहेत हे चारही पर्याय आपल्याला बरोबर वाटतात. परंतु जोपर्यंत आपण त्याची पुढची जी पर्याय आहे ते बघणार नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही. मग साधने कशी असतात मग पहिलं अमर्याद साधने दुसरं मर्यादित साधने खूपच साधने तिसरं मर्यादित साधने आणि चौथा पर्याय आहे विपुल साधने आणि त्यामुळे दोन्हींचा काय घोळ दुसरा विभाजन तिसरा पर्याय मेळ आणि चौथा पर्याय वेळ.
बघा मित्रांनो, आता हे तीनही वाक्य तुमच्या स्क्रीनवर दिसतंय, परीक्षेत पण दिसतोय, मी पण या ठिकाणी लिहून ठेवलंय. आता बघा, आपल्याला याची जर उत्तर शोधायची असतील तर तीनही वाक्य वाचावी लागतात. तीनही वाक्य वाचून जमतं का? आपण लिहून बघितलं, वाचूनही बघितलं, परंतु तोपर्यंत आपल्याला जमलं नाही जोपर्यंत आपण त्याचे चारही पर्याय, म्हणजे तीनही वाक्यांचे चारही पर्याय जोपर्यंत आपण नीट वाचत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं उत्तर काढता येणार नाही. मित्रांनो बघा, माणसाच्या टिंबटिंब वाढल्याय. काय वाढलं तर बघा, गरजा, मालमत्ता, क्षमता, इच्छा, काय वाटतं तुम्हाला? तर निश्चितपणे माणसाच्या गरजा वाढलेल्या आहेत आणि साधनं मात्र अमर्याद, म्हणजे कसा जास्त. हे जर तुमचं शब्द संपत्ती चांगली असेल तर तुम्ही हे वाक्य किंवा हे उत्तर अजिबात पकडणार नाही, हे पण गृहित धरणार नाही. साधने मात्र मर्यादित आहे, है ना? मर्यादित म्हणजे कसं? कमी, म्हणजे माणसाच्या प्रमाणामध्ये त्या कशात कमी आहेत, मर्यादित आहेत. विपुलचा अर्थ पण जास्त होतो, विपुल पण नाही, खूपच पण नाही, अमर्याद पण नाही, हे तीनही एकाच वर. मग कोणतं? मर्याद. त्यामुळे दोन्हींचा दोन्हींचा काय पाहिजे? मग घोळ, विभाजन, मेळ कि वेळ? तर दोन्हींचा मेळ घालावा लागतो, है ना? दोन्हींचा मेळ घालावा लागतो. तर गरजा, अमर्यादित आणि मेळ, हे ज्या वेळी तुम्ही पर्याय रंगवता त्याच वेळी तुम्हाला ते तीन गुण मिळतात, हो की नाही? मात्र बघा, सुसंगत वाक्याचा परिच्छेद अशा पद्धतीने आपल्याला तीनही वाक्यांचा मेळ त्या ठिकाणी घालावा लागतो. जर तुम्ही हे क्लिअर करत असाल, जर तुम्ही अचूकपणे वाचून त्याचं उत्तर काढत असाल, बघा याचा कुठे ना कुठे मेळ दिसतो. बा माणसाच्या वाढल्या आहेत, टिंबटिंब वाढले, साधने मात्र टिंबटिंब आहेत, त्यामुळे दोन्हींचा मेळ इथे आपल्याला बरोबर क्लू मिळाला, है का नाही? क्लू मिळाला. साधने अमर्यादित असतात, मग या ठिकाणी माणसाच्या गरजा महत्वाच्या आहे, आणि काय आहे? साधने. गरजा आणि साधने हे दोन पर्याय सापडतात का? गरजा आणि साधने. साधने अमर्यादित असल्यामुळे ह्या दोन्हींचा काय घालावा लागतो? मेळ. आणि हे ज्या वेळी तुम्हाला सूत्र जमतं, हे सुसंगती जेव्हा जमते, त्याच वेळेस तुम्हाला ते तीन गुण, तीन प्रश्न अचूकपणे सोडवता येतात आणि ते सहा गुण तुमचे जात नाही. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने ही सुसंगती आपल्याला जमायला हवी. ही सुसंगती जर तुम्ही करत असाल तर निश्चितपणे तुम्हाला त्याचे ते गुण कुठेही जाणार नाही. आता बघूया आपण पुढचा एक परिच्छेद बघूया. हे पुसतो मी तोपर्यंत. तुम्ही जर स्क्रीनशॉट काढत असाल तर एक मिनिट थांबतो, स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा स्क्रीनशॉट काढण्याची गरज नाही. ज्यावेळी तुम्ही नवनीतचं पुस्तक काढाल, नवनीतच्या पुस्तकामध्ये हे क्रमाने दिलेले आहे आणि मी सुद्धा नवनीतचेच पुस्तक या ठिकाणी घेतलेले आहे, त्यातले परिच्छेद घेतलेले आहे. बघूया आपण आता परिच्छेद क्रमांक पुढचा, सहावा. बघा परिच्छेद सहावा आहे, सध्या टिंबटिंबचे प्रमाण वाढले आहे. सध्या टिंबटिंबचे प्रमाण वाढले आहे, तुमच्या स्क्रीनवर आहे ना. मग मी काय करतो? वाचतो, त्यानंतर त्याचे पर्याय पा, अज्ञानाचे, अंधत्वाचे, वेठबिगारीचे आणि अपघातांचे. माझ्या मते हा परिच्छेद सुद्धा आपण काय करूया, फळ्यावर घेऊया. सध्या टिंबटिंबचे प्रमाण वाढले आहे. टिंबटिंबचे प्रमाण वाढले आहे, मग कशाच पहिला पर्याय? अज्ञानाचे. बरोबर आहे, अज्ञान तर आहेच आहे, है ना. दुसरा आहे अंधत्वाचे. अंधत्वाचे, माणूस जेवताना पाहिलं तरी आपण त्याला विचारतो, जेवत आहेस का, है ना? या ठिकाणी आपण डोळस आहोत की अंध आहोत हेच समजत नाही. जेवणाऱ्या माणसाला विचारतो जेवतो का? बाजारात भेटला तर त्याला बाजार करतो का? हा, मग हे अंधत्वाचं कारण असू शकतं. जाऊ दे, आपल्याला तिकडे जायचं नाही. हा, तिसरं बघा वेठ बिगारीचे.
वेठ बिगारी आणि चौथा पर्याय आहे अपघातांचे अपघातांचे. बघा मित्रांनो, अज्ञानाचे, अंधत्वाचे, वेठ बिगारीचे, अपघातांचे जर आपण फक्त एकच वाक्याचा विचार केला तर ह्या एक वाक्यामध्ये हे चारही पर्याय बरोबर वाटतात. परंतु आपला काय आहे, सुसंगत वाक्याचा परिच्छेद आहे. एका वाक्यावर आपलं उत्तर ठरत नाही, है ना. मग दुसरं काय, त्यासाठी त्यासाठी टिंब 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 हे सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ दान करणे गरजेचे आहे. दान करणे गरजेचे आहे. तिथे पर्याय आहे ज्ञानदान, दुसरा आहे रक्तदान, तिसरा आहे भूदान आणि चौथा पर्याय आहे अन्नदान. अन्नदान मित्रांनो बघा, आता दोन वाक्य आपल्या समोर आहेत, परंतु या दोन वाक्यातून सुद्धा आपल्याला अचूक असं क्ल्यू मिळत नाही. कारण की ज्ञानदान पण सर्वश्रेष्ठ आहे, रक्तदान पण श्रेष्ठ आहे, भूदान पण श्रेष्ठ आहे, अन्नदान पण श्रेष्ठ आहे, है ना. म्हणजे या दोन वाक्यावरून आपलं अचूक उत्तर मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला तिसरंही वाक्य जे आहे ते तिसरंही वाक्य वाचावं लागेल आणि काळजीपूर्वक वाचावं लागेल. त्यामुळे अनेक शस्त्रक्रिया अनेक शस्त्रक्रिया यशस्वी होऊन अनेकांना टिंब 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 मिळते. आणि त्याचे पर्याय दिलेले आहेत आपल्याला, अन्न, दुसरा पर्याय आहे ज्ञान, तिसरा पर्याय आहे नोकरी, चौथा पर्याय आहे जीवदान. मित्रांनो बघा, ज्ञानदान ज्ञान, अन्नदान अन्न, भूदान नोकरी, रक्तदान जीवदान, काय काय पर्याय लिहिलेले आहेत, है ना. आपल्याला काय बघायचंय, यांचा सुसंगत लावायचा आहे. पहिला दुसरा तिसरा जर आपण बघितलं तर अनेकांना शस्त्रक्रिया हा शब्द महत्वाचा आहे. पहा, क्लू आपल्याला कुठे मिळतो, शस्त्रक्रिया. आणि शस्त्रक्रिया करायची असेल, शस्त्रक्रिया केल्यानंतर अनेकांना काय मिळतो, जीवदान. काय मिळतं, जीवदान. जीवदान कशामुळे मिळतं, शस्त्रक्रियेसाठी काय लागतं, रक्त, म्हणजे रक्तदान. आता रक्तदान आहे, जीवदान आहे, मग कुणाला लागतं, कुणाला गरज आहे त्याची, तर कशाचं प्रमाण वाढलेलं आहे, तर अपघातांच. म्हणजे तिसऱ्या याच्यामध्ये क्लू दिलेला आहे आपल्याला, दुसऱ्याचा आणि तिसऱ्याचा संबंध आपण लवकर ओळखला आणि त्याच्यावरून पहिल्याचं उत्तर आपल्याला सापडलं. याला म्हणायचं सुसंगती. आणि मग पहा, अपघात अपघातांचं प्रमाण, त्याला रक्तदान, आणि रक्तदान करून काय मिळतं, जीवदान. ही जी सुसंगती आहे, ही सुसंगती तुमची अचूक झाली की तुमचे तीनही प्रश्न त्या ठिकाणी बरोबर येतात आणि बरोबर आलेल्या प्रश्नांमधून तुम्हाला ते सहा गुण मिळू शकतात. मित्रांनो बघा, हा घटक आपल्याला पाहायला गेलं तर सोपा आहे आणि पाहायला गेलं तर अवघड आहे. अवघड काय आहे, जर आपल्याला वेठ बिगारी माहित नाही, है ना, जर आपल्याला अज्ञानाचा संबंध ज्ञानदानाशी आहे किंवा ज्ञानाशी आहे, हा संबंध जोपर्यंत आपल्याला समजत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, माझ्या तीनही तासांमध्ये मी ते सांगितलं, उतारा घेतला, कविता वाचन घेतलं, आज सुसंगत परिच्छेद घेतोय, या तीनही ठिकाणी मी एकच सांगितलेलं आहे की तुम्ही प्रत्येक घटक हा काळजीपूर्वक वाचायचा आहे. आणि जोपर्यंत तुम्ही हा घटक किंवा प्रत्येक बाब जी आहे ती प्रत्येक बाब जर तुम्ही काळजीपूर्वक वाचत नाही तर तुम्हाला त्याचं अचूक उत्तर सापडणार नाही. आणि मित्रांनो बघा, तीन प्रश्न म्हणजे
आता समजा आपले एकूण किती प्रश्न असतात, तो 75 प्रश्न असतात. 75 प्रश्नांना 90 मिनिटे वेळ आपल्याला मिळतो. 90 मिनिटे म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1.12 म्हणजे 1 मिनिट आणि 12 सेकंद इतका वेळ, म्हणजेच एकूण या प्रश्नाला सोडवण्यासाठी आपल्याला 3 मिनिटे आणि 36 सेकंद वेळ आहे. 3 मिनिटे आणि 36 सेकंद, 3 मिनिटांमध्ये तुम्ही अगदी पूर्ण पान वाचू शकता. आणि ह्या तर किती किती 3 ओळी असतात, त्याचे 4-4 पर्याय, 3 ओळी आणि 4-4 पर्याय. 3 ओळी म्हणजे एका ओळीमध्ये साधारणतः 7 शब्द असतात आणि त्याचे 4 पर्याय म्हणजे 11 शब्द. 11 गुणिले 3 म्हणजे जवळजवळ 33 शब्द तुम्हाला वाचायचे आहे, समजून घ्यायचे आहे, आणि त्यासाठी तुम्हाला 3 मिनिटं वेळ आहे. भरपूर आहे एवढं समजून घेण्यासाठी, है ना. इतका वेळ त्याला लागत नाही. आणि यातून वाचलेला जो वेळ आहे, यातून वाचलेला वेळ तुम्ही पुढच्या प्रश्नासाठी देऊ शकतात. परंतु पुढच्या प्रश्नांना वेळ देण्यासाठी तुम्हाला अगोदर काय करावं लागेल, हे तीनही वाक्य व्यवस्थितपणे वाचून त्याचा एकमेकांशी सुसंगती लावून, त्याचा एकमेकांशी संबंध लावून ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधावी लागतील. मित्रांनो, खूप सोपा घटक आहे हा. आपण काय करूया, पुढचा अजून एक परिच्छेद बघूया. हे पुसून टाकतो मी, जर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढला नसेल तर काढून घ्या. बघा, आता आपण थोडं आपली एससीआरटीची जी मार्गदर्शिका होती, त्या एससीआरटीच्या मार्गदर्शिकेतील काही परिच्छेद घेणार आहोत. त्यातला परिच्छेद जो आहे, तिथं स्पष्टपणे म्हटलं होतं पा, योग्य पर्याय निवडून वाक्यांचा परिच्छेद पूर्ण करा. मग प्रश्न क्रमांक दिलेले असतात तुम्हाला, प्रश्न क्रमांक 3 ते 5 असं म्हटलं होतं, 3 ते 5 किंवा 1 ते 3 किंवा 4 ते 6 अशा 3-3 प्रश्न असतात. आणि त्या 3 प्रश्नांचं ते 3 प्रश्न तुम्हाला सलग दिलेले असतात आणि ते सलग प्रश्न देऊन तुम्हाला त्याच्यावरचे 6 गुण त्या ठिकाणी मिळवायचे असतात. बघूया आपण एक पहिला जो आहे, गाणं, नाटक, चित्र, खेळ, बरोबर ना. हेच आहे तुमच्या स्क्रीनवर, बघा मी तुम्हाला वाचून दाखवतोय. गाणं, नाटक, चित्र, खेळ, अशा गोष्टी मुलांना टिंब 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 असतो. बघा, हे जर पाहायला गेल, मुलांना टिंब टिंब असतो म्हणजे हे कोणाशी संबंधित आहे हो, तुमच्याशी, मुलांशी, है ना. मुलांशी म्हणजे मुलं कोण आहेत, तुम्ही आहे, म्हणजे तुमच्याशी संबंध आहे. मग तुम्ही स्वतः अशी संबंध लावायचा. गाणं, नाटक, चित्र पैकी मला काय आवडतो, खेळ आवडतो. हा, त्यानंतर त्याच्यामध्ये पर्याय पा, आवड आहे. 2, रस आहे. 3 पर्याय, नाद आहे, खेळायचा नाद असतो. आणि 4 पर्याय, छंद, याचा पण नाद असतो किंवा याचाही काय असतो. बघा, आवड असते, रस असतो, नाद असतो, छंद असतो. परंतु मी तुम्हाला वारंवार सांगतोय की एका वाक्यावर त्याचं उत्तर ठरत नाही. हे तुमच्या डोक्यामध्ये असं फिट करून घ्या, सुसंगत वाक्याचा परिच्छेद. म्हणजे मला तीनही वाक्य वाचणे बरं गरजेचं आहे आणि तीनही वाक्यांचे 4 पर्याय म्हणजे प्रत्येकाचे 4 असे 12 पर्याय मला वाचावेच लागतील. वाचावेच, वाचावेच लागतील. जोपर्यंत तुम्ही ते पूर्ण वाचणारच नाही तोपर्यंत तुमचे उत्तर हे बरोबर येऊ शकत नाही. बघा, त्यांचा कल पाहून, बघा हा प्रश्न 3रा होता, हा 4था. त्यांचा कल पाहून, त्यांचा कल पाहून फक्त योग्य टिंबटिंब महत्वाचे असते, महत्वाचे असते. बघा, त्यांचा कल पाहून फक्त योग्य टिंबटिंब गरजेचे
असते मग काय संपत्ती पहिला पर्याय संपत्ती दुसरा पर्याय वय तिसरा पर्याय वळण चौथा पर्याय मार्गदर्शन बघा कुठतरी तुमची लिंक लागते का दोन वाक्यात तुमची लिंक लागते का तर लागत नाही तिसरं वाक्य जोपर्यंत तुम्ही बघत नाही तोपर्यंत लिंक लागत नाही मग तिसरं वाक्य पण त्यात पालकांनी आपला हट्ट न करता आपला हट्ट न करता मुलांना आवडीच्या विषयात मुलांना आवडीच्या विषयात प्रगती करता यावी म्हणून प्रगती करता यावी म्हणून टिंबटिंब द्यावे आणि याचे पण पर्याय आहेत आशीर्वाद पहिला पर्याय आशीर्वाद दुसरा पर्याय श्रेष्ठत्व तिसरा पर्याय समाधान आणि चौथा पर्याय प्रोत्साहन बघा मित्रांनो आता पहिलं गाणं नाटक चित्र खेळ अशा गोष्टीत मुलांना टिंबटिंब असतो त्यांचा कल पाहून फक्त योग्य टिंबटिंब महत्वाचे असते त्यात पालकांनी आपला हट्ट न करता मुलांना आवडीच्या विषयात प्रगती करता यावी म्हणून टिंबटिंब द्यावे बघा हे तीनही वाक्य ज्या वेळी तुम्ही वाचता या तीनही पर्यायांचे चार पर्याय असतात बघा आवड रस नाद छंद यातील कोणता शब्द योग्य आहे मुलांना काय असतो मुलांना काय असतो तर मुलांनो पहिल्यांदा बघा या एका वाक्यावरून आपल्याला त्याचा बोध होणार नाही परंतु बघा त्यांचा कल पाहून योग्य टिंबटिंब महत्वाचे असते मग त्यांना काय असतो रस असतो त्यांना मार्गदर्शन महत्वाचं असतं जर त्यांना मार्गदर्शन महत्वाचं असेल तर त्यांना आशीर्वादाची गरज आहे का श्रेष्ठत्वाची गरज आहे का समाधानाची गरज आहे का प्रोत्साहनाची गरज आहे का तर आहे म्हणजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे मग रस मार्गदर्शन आणि प्रोत्साहन असे तीनही वाक्य हे जर तुमचं सूत्र जुळलं सुसंगती जुळली तर तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी तुमचे तीन गुण जाणार नाही बघा मुलांना एखाद्या गोष्टीत रस असतो म्हणून त्यांना मार्गदर्शन महत्वाचं असतं म्हणून त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं असतं बघा सचिन तेंडुलकर आपल्याला माहित आहे भारतरत्न पुरस्कार मिळवणारा सर्वात कमी वयाचा आणि जिवंतपणी भारतरत्न त्यांना मिळाला का मिळाला तर त्यांनी क्रिकेटमध्ये जे काही केलंय ते आता क्रिकेटमध्ये म्हणाल तर 12वी नापास असलेला सचिन तेंडुलकर पण आज त्यांच्या नावावर मोठमोठे विक्रम आहेत आणि मग त्यांच्या वडिलांना जर वाटलं म्हणजे त्यांना यामध्ये रस होता क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर यांना काय होता रस होता त्यांना त्यांचे गुरु जे आहेत त्या गुरूंच मार्गदर्शन मिळालं है ना आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना नेहमी प्रोत्साहन दिलं त्यांनी असं म्हटलं नाही तू 12वी कर बीए कर बीएड कर कुठेतरी नोकरी कर असं नाही म्हटलं 12वी नापास झालेल्या सचिन तेंडुलकरला त्यांनी नेहमी काय दिलं प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे सचिन तेंडुलकर आज जगामध्ये नंबर वन बॅट्समन किंवा नंबर वन क्रिकेटर आहे तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात मुलांना त्याच्यामध्ये रस असतो त्यांना मार्गदर्शन करायला हवं आणि मार्गदर्शन करत असताना त्यांना नेहमी प्रोत्साहन द्यायला हवं जोपर्यंत त्यांना प्रोत्साहन मिळत नाही तोपर्यंत ते पुढे जाऊ शकत नाही आणि हे जी सुसंगती ही सुसंगती आपल्याला त्या ठिकाणी जुळवून आणायची नव्हे आपल्याला ते वाचून तो योग्य क्रम असा लावून घ्यायचा आहे जर तुमचं या ठिकाणी जर चुकलं पा रस असतो वळण लावाय वळण महत्वाचं असतं का बिलकुल नाही त्यांचं वय महत्वाचं असतं का बिलकुल नाही त्यांना संपत्तीची गरज आहे का खेळायला काहीच गरज नाही है ना म्हणजे योग्य पर्याय निवडणं सुद्धा
महत्त्वाचं असतं. जोपर्यंत तुम्ही योग्य पर्याय निवडत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे गुण मिळू शकत नाही. बघूया मित्रांनो, अतिशय सुंदर सुसंगत परिच्छेद आहे. याच्यानंतर आपण पुढचा एक परिच्छेद घेऊया असंच. बघा, टिंब टिंब शरीरात निरोगी मन वास करते. अरे वा, टिंब 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 शरीरात निरोगी मन वास करते, हे मला वाटतं तुम्ही सर्वांनी वाचलेलं आहे. तुम्हाला माहितीये कोणत्या शरीरात निरोगी मन वास करतो, याला पर्याय लिहिण्याची सुद्धा गरज नाही. तुम्हाला माहितीये सुदृढ शरीर हाच खरा दागिना, आणि याचे पर्याय काय असणार आहे हे तुम्ही मनानेच ठरवा, है ना. मग पहिला जो पर्याय आहे तो म्हणजे आरोगी. आरोग्य आहे का नाही, है ना. दुसरं सुदृढ, अगदी बरोबर आहे, आम्ही ऐकलेलं आहे, आमचे गुरुजी म्हणतात, आमच्या मॅडम म्हणतात, सुदृढ शरीरात निरोगी मन वास करते, शाळेच्या कुठेतरी भिंतीवर लिहिलेले आहे, कुठेतरी सुविचार आहे म्हणून हे आपल्याला माहित आहे. तर यासाठी तुम्हाला हे वाक्य जर तुम्ही पाहिलेलं असेल, तुमचं वाचन चांगलं असेल, तर तुम्ही निश्चितपणे पर्याय सुद्धा बघणार नाही. परंतु आपल्याला पर्याय बघायचे आहे. जोपर्यंत तुम्ही पर्याय नीट बघणार नाही तोपर्यंत तुमचे उत्तर योग्य येणार नाही. तिसरा पर्याय आहे त्याचा कृश्य. कृश्य म्हणजे काय, ह्या आपल्या शब्द संपत्तीशी संबंधित आहे. पहा, कृश्य म्हणजे काय, हडकुळा, किंवा ज्याचं शरीर एकदम कृश झालेले, एकदम आपण म्हणतो ना हातपाय काढ्या पोटवाड्या, तसा कृश्य, बारीक बारीक हातपाय झालेले, त्याला कृश किंवा सडपातळ असं म्हणतात. आणि चौथा पर्याय व्यासंगी. व्यासंगी मग आपण जर समजा आरोग्य शरीरात सुदृढ शरीरात हे बरोबर बसते आपल्याला, पण आपल्याला काय करायचंय, फक्त एका वाक्यावर नाहीये, आपल्याला पुढचे पण वाक्य बघावे लागणार आहेत. म्हणून टिंब टिंबला, म्हणून म्हणून टिंब टिंबला फार महत्व आहे. फार महत्व आहे. कशाला महत्व आहे मित्रांनो, है ना. मग कशाला महत्व आहे, संपत्तीला महत्व आहे का, सुदृढ शरीर संपत्ती, है ना. दुसरा पर्याय सुसंगती. सुसंगती हा पर्याय आपण वाचतो आहोत. तिसरा पर्याय व्यायाम. व्यायामाला. आणि चौथा पर्याय आहे विद्ये. विद्येला. विद्येला बघा, इथे आहे निरोगी मन वास करतो म्हणून त्याला टिंब टिंबची गरज आहे. आणि तिसरा आहे तो बलोपासनेसाठीच. 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 मग हा जो शब्द आहे पा, बलोपासना, बलोपासनेसाठीच संत. संत टिंब टिंब यांनी गावागावात, गावागावात हनुमानाची मंदिरे उभारली. हनुमानाची मंदिरे उभारली. आता याच उत्तर तुम्हाला माहित झालं, है ना. कशावरून हनुमानाची मंदिरे उभारली, ते संत आपल्याला माहित आहे. ज्यावेळी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला, त्यावेळेस संतांची कामगिरी या पाठामध्ये आपल्याला दिलेला आहे. आणि बलोपासना, बलोपासना करणारे संत. मग आता आपण काय करूया, पर्याय लिहूया. ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरांनी बलोपासना सांगितली नाही. दुसरा पर्याय संत तुकाराम. संत तुकारामांनी बलोपासना नाही, त्यांनी अभंग रचले, है ना. पशु पक्ष्यांवर प्रेम करा, मुक्या प्राण्यांवर दया करा, असं त्यांनी सांगितलं. संत एकनाथ यांना शांतीचे दूत म्हणतात. आणि चौथा आहे ते म्हणजे रामदास. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. आणि हे वाक्य आपल्याला लक्षात आल्यानंतर हनुमानाची मंदिर उभारणारे संत रामदास. संत रामदासांनी हनुमानाची मंदिर उभारली म्हणजे तिथे काय केलं, त्यांनी
व्यायामशाळा केल्या आणि व्यायामशाळेमध्ये माणूस काय करतो, व्यायाम करतो. म्हणजे व्यायामाला फार महत्व आहे. सुदृढ शरीर, व्यायाम आणि संत रामदास हे तीन पर्याय जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित लिहित नाही, जोपर्यंत तुम्ही ओळखून लिहित नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचे ते गुण मिळणार नाही. म्हणून हे फार महत्वाचं आहे. बघा, हनुमानाची मंदिरे उभारली, कोणी उभारली? संत रामदासांनी उभारली. मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पावे जतो स्वभावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. असं मनाचे श्लोक रामदासांनी, संत रामदासांनी आपल्यासाठी लिहिलेले, मुलांसाठी लिहिलेले, आणि त्यांनी बलोपासनेची एक शिकवण दिलेली आहे. गावागावामध्ये मंदिरं तयार केली, त्या मंदिरांमधून व्यायामशाळा काढल्या आणि प्रत्येक गावातून बलशाली तरुण उभे तयार व्हावेत हा त्यांचा मानस होता. त्यातून त्यांनी स्वराज्याला उभारणी करणारे अनेक तरुण त्या ठिकाणी तयार केले होते. आणि जय जय रघुवीर समर्थ, रघुवीर समर्थ हा त्यांचा घोष होता. बघा मित्रांनो, ज्यावेळी आपण स्कॉलरशिपची परीक्षा देणार आहोत, स्कॉलरशिपची परीक्षा देत असताना आपल्याला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत रामदास यांची वैशिष्ट्ये, त्यांची जन्मभूमी, त्यांची कर्मभूमी, त्यांनी काय संदेश दिलेले, त्यांनी काय सांगितलेले, त्यांचा उपदेश काय होता हे सुद्धा माहीत असायला हवं. कारण की त्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी संतांच्या जीवनावर, चरित्रावर सुद्धा विचारल्या जातात. संत रामदासांचं पूर्ण नाव काय, एकनाथ महाराज कोणत्या ठिकाणचे होते, त्यांच्या त्या जायकवाडी जलाशयाला कोणतं नाव आहे, हे आपलं तिसरे चौथेला झालेलं आहे, ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला महत्वाचे आहे. म्हणून तिथे तुमची शब्द संपत्ती जी आहे, शब्द संपत्ती आणि तुमचं ज्ञान, शब्द संपत्ती आणि ज्ञान ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी पणाला लागतात. म्हणजे बघा मित्रांनो, प्रश्न इथे आहे, उत्तर इथे आहे, फक्त तुमची जी शोधक वृत्ती आहे, शोधक वृत्ती, त्या शोधक वृत्तीचा विकास या परिच्छेदाच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, शब्द संपत्ती आता पुसून टाक तुम्ही, शब्द संपत्ती, तुमचं ज्ञान, तुमचं आकलन, तुमची जी समज आहे, त्यानंतर तुमची शोधक वृत्ती ती काय आहे ही सुद्धा या ठिकाणी पणाला लागते. तुमची जिज्ञासू वृत्ती, तुमची जिज्ञासू वृत्ती, त्यानंतर तुमच्यामध्ये असणारी नवनिर्मिती, नेहमीच सांगतो पाहिजे नवनिर्मिती, तुमच्यामध्ये असणारी चिकित्सक विचार करण्याची वृत्ती, चिकित्सक विचार करण्याची वृत्ती ही काय आहे बघा. त्यानंतर सहकार्य, सहकार्य, त्यानंतर करुणा किंवा आपण कंपॅशन असं म्हणतो. बघा, जिज्ञासवृत्ती, नवनिर्मिती, चिकित्सक विचार, सहकार्य, करुणा हे जे गुण आहे, हे गुण म्हणजे 21व्या शतकातील कौशल्य आहे. आणि 21व्या शतकातील जी कौशल्य आहेत, 21व्या शतकातील कौशल्य हे तुमच्यातील पिसा रेडी मुलं जी आहेत किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये जे यश मिळवणारे मुलं आहेत, ही पिसा रेडी मूल तयार करणं हे भारतीय शिक्षण व्यवस्थेचं महत्वाचा उद्देश आहे. आणि पिसा रेडी मूल तयार करणं म्हणजे तुमच्यातील आकलन क्षमता, आकलन क्षमता तपासणं, आकलन क्षमता तुमची किती आहे हे महत्वाचं असतं. जोपर्यंत तुमची आकलन क्षमता चांगल्या प्रकारे होत नाही तोपर्यंत तुम्ही स्पर्धेमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला भरपूर वाचन करावं लागेल. तुम्ही जास्तीत जास्त वाचन करा, जास्तीत जास्त मनन करा, तुम्ही जास्तीत जास्त चिंतन करा. आणि हे सर्व करत असताना तुम्ही अभ्यास, जो आपल्या रेग्युलर वर्गातील जो अभ्यास आहे त्या अभ्यासाला सुद्धा अशाच पद्धतीने करायचं. वाचन म्हणजे कोणतं? अवांतर पुस्तक वाचा. अवांतर म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त इतर पुस्तकं वाचायचे. मग उतारे कुठून येतात, कविता कुठून येतात, परिच्छेद कुठून काढले जातात, सुसंगत वाक्याचा परिच्छेद जो आहे तो कुठून तरी, म्हणजे हे काय असं तयार झालेलं नाही, हे कुठल्या तरी पुस्तकातून घेतलेलं असतं. त्या पुस्तकांचे लेखक है ना, त्या पुस्तकांचे लेखक कोण, लेखकावर सुद्धा प्रश्न विचारले जातात तुम्हाला. शेवटचा जो घटक आहे, पहिली ते आठवी पर्यंत
साहित्यिक साहित्यिकांची टोपण नाव, त्यांची पुस्तकांची नावं, हे सगळं विचारलं जातं आणि त्याच्यावर जवळजवळ 12 गुण तुम्हाला त्या ठिकाणी आहेत, है ना। म्हणजे तुमचं जे सामान्य ज्ञान आहे ते सामान्य ज्ञान सुद्धा महत्वाचं असतं, त्या सामान्य ज्ञानावर आधारित सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात। म्हणजे एकूण 2 प्रश्न असतात, पण मराठी विषय संबंधित 2 प्रश्न असतात आणि त्या 2 प्रश्नांना 4 गुण असतं। आपल्या मराठीच्या आपला मराठीचा जो अभ्यासक्रम आहे, अभ्यासक्रमामध्ये जो 5वा घटक आहे, 4था घटक, त्या 4था घटकामध्ये मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान जे आहे त्या सामान्य ज्ञानाला 4 गुण आहेत आणि त्या 4 गुणांसाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील। वाचन करावं लागेल, मनन करावं लागेल, चिंतन करावं लागेल आणि या वाचनाचा, मननाचा आणि चिंतनाचा उपयोग तुम्हाला कशामध्ये होईल, उतारा त्या संबंधित प्रश्न, त्यानंतर कविता व त्या संबंधित प्रश्न, त्यानंतर सुसंगत वाक्याचा परिच्छेद आणि त्याच्याशी संबंधित प्रश्न, आणि पुढचा जो महत्वाचा घटक तो अजून झालेला नाही तुमचा, परंतु संवाद, आणि संवाद व त्यावर आधारित प्रश्न जे आहेत, या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला याचं वाचन फार महत्वाचं आहे। तुम्ही जितकं जास्तीत जास्त वाचाल तितके तुम्ही यशस्वी होणार आहात। मित्रांनो, अतिशय चांगला घटक आहे हा, उतारा वाचन, कविता वाचन, सुसंगत वाक्य परिच्छेद आणि संवाद या 4ही घटकांवर आधारित एकूण 12 गुणांचा जो पाठ्यक्रम होता, हा पाठ्यक्रम त्यापैकी आपण 3 घटक घेतलेले आहे। संवाद घटक जो आहे तो संवाद घटक आपण नंतर घेणार आहोत। मित्रांनो, अतिशय चांगले, तुम्ही खूप हुशार मुलं आहात आणि आज गुढीपाडवा, नवीन वर्षाचा नवीन सण, आणि या दिवशी सुद्धा तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि ऐकून घेतलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप 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 धन्यवाद। या ठिकाणी मला जी संधी उपलब्ध करून दिली ते आमच्या गट शिक्षण अधिकारी आदरणीय शेख मॅडम, तसेच सर्व शिक्षण क्षेत्रातील सर्व अधिकारी, आमचे कोपरावचे जिल्ह्याहून ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले असे सर्व अधिकारी, या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो। आमचे तंत्रस्नेही आदरणीय शिरसाट सर, तसेच आदरणीय सैंदाने सर यांनी सुद्धा महत्वाचं, म्हणजे तुम्हाला जी स्क्रीन दिसते ती स्क्रीन दिसण्याला महत्वाचं जे म्हणजे आमचे अशोक शिरसाट सर आणि ज्ञानेश्वर सैंदाने सर आहेत, यांनी सुद्धा खूप मोठं सहकार्य केलं आहे, त्यांचं या ठिकाणी खूप खूप आभार मानतो। आणि हा घटक जो आहे, हा घटक आपण या ठिकाणी थांबणार आहोत। जर तुम्हाला कुणाला काही शंका असतील तर तुम्ही त्या निश्चितपणे विचारा। मी आता काय करतोय, थोडस पुढच्या घटकांना ही स्क्रीन शेअर करतोय। मॅडम बोला। हा, विद्यार्थी मित्र, आज पाडव्याचा सण असून सुद्धा मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती या ठिकाणी दिसून आलेली आहे। विद्यार्थी असतील, पालक त्यांचे पालक असतील, सर्वांना प्रथमतः मी धन्यवाद देते, कारण एवढा मोठा सण असून सुद्धा आपण शिक्षणाला जास्त महत्व देतोय आणि ऑनलाईन या ठिकाणी शिक्षण आपल्याला मिळतंय, याचा खरोखर तुम्ही या ठिकाणी उपयोग करून घ्या। आणि नक्कीच आजचा जो पाठ आहे, श्री पंढरे सर यांनी अतिशय सुंदर आणि ओघवत्या शब्दामध्ये जे विवेचन केलेलं आहे, नक्कीच विद्यार्थ्यांना प्रभावीपणे ते लेक्चर झालेलं आहे। तर आजचा हा पाठ आपला इथे संपलेला आहे असं मी थांबते आणि धन्यवाद।